आग तुझा विना मला कर्म भागवत गीतेमध्ये त्याचं वर्णन आले आहे, ज्याला कृष्ण कळाला त्याला जीवनाचा सार कळाला, आणि ज्याला राम कळाला त्याला बाकीचं काही कामच कळत नाही। म्हणून भगवान हा श्रीकृष्ण मुळातच एकही शब्द सरळ नाही भगवंताचा। कृष्ण ज्याला कळाला नाही त्याला मिळाला नाही, पण ज्याला कळाला त्याच्या जीवनाचा मोक्ष पदाला गेल्याशिवाय राहणार नाही। म्हणून ही राधा म्हणते ह्या कृष्णाला दही दूध खायचं,
खूप घाई झालेली आहे आणि राधा म्हणते हे माझ्या दह्याच्या माटामध्ये या राधेचं या कृष्णाचं मन अडकलेलं आहे म्हणून राधा दहीदूध विकण्यासाठी आली. असं मला वाटतंय पण राधेला काय वाटतंय हे मला माहिती नाही. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्यांना आता पुढच्या गावाला जायचं आहे आणि मार्गच माहित नाही तर माणूस दुसऱ्याला विचारून जात असतो. पण त्या माणसाला निश्चित ठामपणे पुढच्या गावाला जायचं असावं लागतं, है की नाही? तर उगं जायचं नाही, उगंच पुढचं गाव विचारायचं का हो ते इथून गाव किती किलोमीटर येईल सांगता येईल का आपल्याला? नाही सांगता येणार. म्हणून महाराज म्हणतात ज्ञानेश्वरी मधी महाराजांची होई आहे हळूहळू डहाळे डहाळे केतुलीने एक वेळे ते मार्गाची आवळी निश्चित ठाके. ज्यांना त्या मोक्षापदापर्यंत जायचं आहे ते भक्तीचा मार्ग आपल्याला मिळाला पाहिजे. ज्याला मिळाला त्याला कळाला नाही, ज्याला कळाला त्याला मिळाला नाही. म्हणून महाराज म्हणतात हा मार्ग आहे भक्तीचा, तुम्हाला तिथपर्यंत जावं लागेल. देव इकडं येणार नाही पण भक्ती तशी असावं लागेल मग देव सुद्धा इकडं येईन. म्हणून ह्या राधेला म्हणायचं आहे खाली टेकव जरा खाली बैसव जरा तुला देतो मी दयाचे पिंद्या. मधी मधी नाक नको खुपसू, नाक खुपसिण्यासाठी नाक असावं बी लागतं. बगर नाकाच्या माणसाला कसं म्हणावं तू नाक खुपसाला नाक खुपसाला? बरोबर आहे की नाही? ज्याला नाक आहे तेच मदत खुपसिते, ज्याला नाकच नाही ते कशाला खुपसित? म्हणून नाव करू नको गपती भरले
अगं खाली बैसव जरा। माझी राधा दही दूध घेऊन आली गोकुळामध्ये शाबास, आणि या कृष्ण कन्हैयाला म्हणते माता तो दही है ताज त्याच्यामध्ये पण है तुझं, बरोबर आहे राधे, माता तुझा ताज दही है त्याच्यात मन है, तुझ्यावर सुद्धा मन है, तुझ्यावर मन नसतं तर इथं आलोच नसतो मी, है की नाही? म्हणून ह्या राधेला म्हणायचं आहे अगं खाली टेकव जरा, खाली बैसव जरा, हा माट खाली टेकव जरा, खाली बैसव जरा, नको बरं तुझं फुकट दही, तुला देतो मी दह्याचे दाम, अगं तुला देतो मी दह्याचे दाम, पण नाव करू नको गपदी नाम, मी गनंदा